तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहिवकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग हा गुजरात सापुतारामधून सुरू होतोय डायरेक्ट थेट, कारण आम्ही काल निघालो इकडे येण्यासाठी आणि मी घरी शूट नाही केला, कारण आपण तिकडनं येणार ट्रॅव्हलिंग रात्री निघालो होतो समथिंग 2 वाजता आणि परत ट्रॅव्हलिंगमध्ये मी झोपतो वगैरे, मग काय आपण इंटरव्ह्यू शूट करणार आणि काय दाखवणार रात्री। तर मी विचार केला की आपण लोकेशनला पोहोचल्यानंतर तिथं ब्लॉगची सुरुवात करूया। तुमचा बोलताना पण धांदल होते, कारण इथं थंडी आहे आणि आम्ही जस्ट आत्ताच आलो आहे रूममध्ये। बघा, इकडं आमचा रूम आहे आणि चेहरा पण तुम्हाला माझा एकदम असा झोपलेला वगैरे दिसतोय। त्याचं कारण पण हेच आहे की आम्ही आत्ता साडेदहा वाजता आम्ही इकडं आलो आहे आणि मी बसमध्ये पूर्ण झोपूनच होतो। म्हणजे आम्ही लोक मी तर पूर्ण झोपून होतो, उशी वगैरे घेऊन, आपली नेक पिलो घेऊन पूर्ण झोपून होतो। आणि मग आत्ता ब्लॉग सुरू केला आहे। आत्ता इकडं आपल्याला नाश्ता करायला जायचं आहे आणि जो शो आहे आपला तो नीरव बारोटसोबत आहे, दांडियाचा शो। आणि त्यासाठी 3 रोटो 2 बेस असा आपला सेटअप आहे। त्यासाठी आपला भाऊ तुम्हाला दाखवतो आहे कोण आला आहे। हा आता छोटा आहे, त्यासोबत आपला उरणचा नाही साहेल जावेद नाही आहे। आपल्या भावाचे पण ब्लॉग कंटिन्यू चालत, बघितले की नाही? कधीपासून चालत मध्ये कंटिन्यू झालं, 1-1.5 वर्ष आलं कंटिन्यू चालत ब्लॉग भावाचे। थांबलेत काय? कोण थांबलेत? नाश्ता करायला जायचंय आणि आत्ता जस्ट मी एका ब्लॉगचं काम संपवून ब्लॉग सुरू केला, त्यासाठी मी इथं बसलो होतो। आणि आपला रूम वगैरे इकडे आतमध्ये हे रूमची लॉक केलं, रूम लॉक केलं काय? अरे लॉक झाला रूम, रूम लॉक झाला भाई। अरे कोण काय केला लॉक? मी नाही केला, मी आता घेतला फक्त वरच्यावर। अरे याडा आहे रे दादा, झोपला उमे झोपला गाड आतमध्ये। हे बघा आता काय उघडते, उम्याला फोन मार एक। ए भाई ने दरवाजा लॉक कर दिया और वो गार्ड सो गए अंदर एकदम गहरे नींद में। ये देखो अभी लॉक हो गया। अभी कौन है? कौन अंदर के रूम में सोए? या हमारा जंतर जगदीश भाई। भाई ने लॉक कर दिया और अंदर एकदम गहरी नींद में सो गए ले भाई। तो पुलिस कंप्लेंट करो, तो पुलिस कंप्लेंट करना, सीआईडी को बुलाना पड़ेगा भाई। अभी क्राइम ब्रांच को बुलाओ। प्रद्युमन क्या कहे? प्रद्युमन, प्रद्युमन वाला फोन लाओ। एसपी प्रद्युमन दयाला फोन लाओ, उमेला फोन लाओ। आता ए अमर तुझा मध्ये नाश्ता करू होतं ना, खोलते तुला समजते की नाही? नाश्ता बंद हो गया, भूक लागली काय पण होते, पण फक्त खायचं आहे आपल्याला, फक्त खायचं आहे। चल लाव, चल तेव्हा तिथे सेटिंग चालू। चला नाश्ता करा दादा, बघूया हे आल्यावरती बघू काहीतरी करू। तर जाता जाता आम्हाला आता नाश्ता करायला जात होतो, आतिशची गाडी आपल्या शिंदेची गाडी भेटली। बघा आतिशची गाडी बराबर बराबर मापाची गाडी बनवली। कुठे पूर्ण मॉडिफाय केली का सांग? ते छोटे आतिश दोघे पडलेले ना, दोन्ही टंगडे हलून झालेले त्यांच्या, पिपानी वाजून पडलेले, पण फुल पिपानी वाजून पडलेले भाई। इकडचा आहे ना लोकेशन बघा, पूर्ण जंगल जुंगल मध्ये घेऊन आलेत, पूर्ण जंगल जुंगल मध्ये घेऊन आले भाई। डेंजर एकदम, जंगल सफारी।
आपल्याला आतमधून रावास यायला एकदम एकदम चाबूक आहे, तुफान आहे एकदम. कसला शूट? आता आपण नाश्ता करून जे झोपू ते डायरेक्ट शूट आपणच शूट होऊन जाऊ डायरेक्ट. रूम उघडतो का पहिले ते बघूया. फोन करत राहा, दादाला पण फोन करत राहा, दादाला पण फोन करत राहा. काय घेत आहे? अरे म्हणजे ते व्हिडिओ घेऊन ठेवते रे, दाखवलं ते आहे चांगलं इकडे मस्त आहे. असं वाटतंय कुठेतरी प्रोफेशनल प्रोफेशनल जागेवरती आलो असं वाटतंय. सुनोटेल भैया, आता मॅगी सांगितलं मॅग्या. अरे धांदल झाली आहे मॅगी. काय धांदल? आता झाली परत. ए थंडी वाजायला लागली भाई इथं. मा इथं आणि बस कधी येणार आहे? रात्री येणार आपल्याला बस. येणार बस आहे आपल्याला, रिटर्न आहे जायचं रात्री. ते बघ पालने, ते बघ ते पालने. झुला झुला तर हे रोप रोप. एवढी मॅगी दिली प्रसादासारखी तुझ्यापर्यंत संपणार नाही. हानम्याच्या फक्त ना एका साईडला जाईल, एका साईडला म्हणजे एवढीशी जाणार नाही. एवढी मॅगी दिली भाई बनून. अरे छोट्यानी मी नाही केला दरवाजा. मी काय बोलतो आई, हॅलो याला फोन कर दादाला. हा कर फोन उचल लोक. तो पण वय चांगला तिथं. चावी नाही तुमची? चावी असणार बुवा, एकच चावी थोडी असणार. रूम खुल्ला, रूम खुल्ला. लाय खुल्ला आहे रूम. या बिचाऱ्याला गरिबांमध्ये दिलाय बघा इथं. आमच्या डायरेक्ट आतमध्ये तिकडे बेड आहे. भाई तर आता आहे ना झोपतो. आता किती वाजत आहे माहिती आहे काय? हे बघा बारा चाळीस पावणे एक झाला. म्हणजे नाश्ता विशा करेपर्यंत टाइमपास टाइमपास विमपास करत टाइमपास विमपास करत ना भाई. साडेबारा वाजून गेले आणि आता तुफान जे झोपायचं आहे ते डायरेक्ट उठल्यावरती आपण भेटूया. तोपर्यंत ब्लॉग बिक लाईक बिक करून ठेवा, शेअर बेअर करून ठेवा वन साईड मध्ये. चला झोपतो आणि डायरेक्ट आपण उठल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मच मच लेटर. भाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झाली आता आमची 4:30 वाजता. ऍक्च्युली आम्हाला ना आमच्या ग्रुप वरती आजचा साऊंड बॅलेन्सिंगचा टाइम 4 दिला होता. पण इथं काय धांदल चालू आहे, इथं स्टेजच रेडी नाही आहे. सगळे ते ट्रस्ट वगैरे असतात ना लाईटी बिटी लावायचे तेच पूर्ण खाली आहे. तर आम्ही उठलो आत्ता 4:30 वाजता. 4:30 म्हणजे 4:15 उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन आत्ता रेडी झालो पूर्ण. मस्तपैकी रेडी बिडी झालो आहे. आता आपल्याला जायचं सामान काढायला आपलं जे आपल्या बसवरती आहे. आणि पहिले बघू त्या अगोदर नाश्ता बिश्ता काय. नाश्त्याचा जोर करून माझा परत भूक लागली म्हटलं. भाई असं वाटतं हिमाचल प्रदेशला आलोय रे. हा हू काय करतोय? भाई इथं फुल पायरत पायरत रे.
जंगलान चालले जंगलान आणि मी आमचा चालला जंगलान फिराय आधीच किंगकॉंग दिसतो घाबरतील रे लोक त्याला पावडर पाहिजे पावडर मेन गोष्ट पावडर शोधायला चाललाय रोडावरती आलाय पावडर शोधायला पण काय कडक व्ह्यू दिसतो वरनं एक नंबर आणि हा पूर्ण ना सापुतारा हिल स्टेशन आहे म्हणजे पूर्ण इथं सगळे पिकनिकला सुट्टे वगैरे करायला कोणतं ते कापर सगळे चड्ड्यांवर फिरतोय इकडं पहिले बघूया काहीतरी नाश्ता पण बघूया आणि हनुमाला पावडर घ्यायचे पावडर गाडी चोरली वाटते यांनी गाडीचा डाव केला मध्ये काय मिरची कांदा मिरची नाही मसाला वाला कांदा मिरची मग डालना आमलेट मे एक मसाला डाल देना भाई मॅगी खाल्ली त्यानंतर आता ऑमलेट पाव आला आपला ऑमलेट पाव खाव्या आणि डायरेक्ट वरती जाऊया कारण आता साऊंड बॅलेन्सिंग वगैरे करायचे 5:30 वाजून गेले कधी पण फोन येऊ शकतो वरनं की भाई चालू करणे काय साऊंड बॅलेन्सिंग वगैरे सगळं साधून इन्स्ट्रुमेंट पण गाडीवरनं काढलं नाही तर लवकरात लवकर नाश्ता करूया खाव्या आणि वर जाऊया कडक लागतंय मार लागतंय आम्ही चाकणीला हे आलं बघ बघितला पिपाने वाजत चाकणीला हे लोक हे गाणार आहे बघितलं काय पकडलं की नाही कबूल झाला की नाही म्हणजे आम्ही असं तर हे लोक पिपानीचा शोध घ्यायला 5 किलोमीटर लांब गेले होते हा हा पिपानीचा शोध घ्यायला हे लोक 5 किलोमीटर लांब चालत चालत गेले मी आणला सकाळी कोणती सकाळ आहे हुलुलुला आला की काय तू ही आयुष्यात 5000 चुकी नाही चुकत भाई थंडीच्या मुळे मी आता हे झिपरच घातलंय झिपर म्हणजे उडी याला उडी बोलतात ते तुम्हाला पण माहिती असेल मी आता झिपर बोललो म्हणून पण पुन्हा एकदा बोलतोय आणि आपला भाव 800 रुपयाचा नाही वुमेन आहे हा 800 रुपयाचा पूर्ण ड्रेस घालून म्हणजे 250 टी शर्ट 200 रुपयाची जीन्स आणि 250 रुपयाचे हे पुमाचे शूज पुमा पण नाही ते गुमा आहेत बसत ना रोड वरती घेऊन ती कुठे पोमा पोमाचे शूज 1 मिनिट थांब बॅक कॅमेरा कर बॅक कॅमेरा थांब 1 मिनिट थांब आता तुम्हाला दाखवतो ही पुमाचे शूज आहेत आणि त्याची नायकेचे माझे माझे 400 वाले माझे ते 400 तू अंगोली करस त्याला नाही आम्ही त्या शूज वरन लपडे चालू आहेत 400 वाले मग दादाजी सांग किती घेत 2000 रुपयाचे दादाजी मी थायलंड वरन बस करे आणि आधी चप्पल घालून टोपी बादशा वाटतो बादशा चप्पल घालून चकूला वाटतो अरे पुमा नाही पोमा आहे पोमा 300 ची टी शर्ट 200 ची जीन्स 500 आणि 250 शूज पोमाचे पुमा नाही पोमा 750 रुपये बजेट टोटल आणि टोपी जर राहिले 50 रुपये झाले 800 टोपी जर कांजर वाटून 800 रुपये झाले घाल ना बादशा वाटतोय शपथ घे अरे टाक ना माझ्या बॅगेत टाक त्या पहिल्या चला आता लय दांडलनुसार आता आपल्याला फायनल कॉल आलेला आहे की आपल्याला जायचं आहे सामान इन्स्ट्रुमेंट आपलं जे आहे ते काढायला आणि सुरुवातच करायचे वाजवायला
भाई सेटअप लावायला सुरुवात झालेली आहे इकडे. माइक ची काम त्याने चालू केले हनुमानी. जेवढं पेमेंट आहे तेवढंच वाजव, समजला? एक्स्ट्रा वाजवायला का जाऊ नको, जेवढं पेमेंट आहे तेवढंच वाजव. वाजवतो एक्स्ट्रा, तुम्ही दिलं होतं दिलं एक्स्ट्रा. चालेल. साऊंड बद्दल काय बोलू शकता दोन शब्द? काय सांगू इथे दोन लाखाची. साऊंडला आहे ना सुमडी सांगतो, ऐकून कोणा सांगू नका. खालती स्नेअरचे माईकच नाही दिले, म्हणजे स्नेअरला माईकच नाही खाली, फक्त बेस आणि रोटोचे टॉप. हे बघा नो माईक. नो माईक. साऊंड बद्दल दोन शब्द. चांगलं आहे. माईक ड्रमला घ्या आणि ब्लॉग बघा. थांबा थांबा. बोल बोल बोल. अरे थांब. एका माईक मध्ये ड्रम घ्या आणि एका माईक मध्ये रोटो घ्या. आता पुढचा व्हिडिओग्राफर आहे आपला छोट्या. हे बघ एका ना काढ. शेअर दे ना इथं कर. पुढचा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहे भाव आहे. अमन मुंबया दे मला एक. मुंबया मुंबई आहे ना हे आपल्या इथे भेटत पण नाही. आता मगापासून हे खातोय आम्ही.
बॅकअप बॅकअप शिपर आडा अरे अरे आणला मी है ना या जेवायला या मस्त पैकी जेवूया मुलं पण मस्त आणि जेवूया आणि डायरेक्ट कल्टी मारा डायरेक्ट झोपू डायरेक्ट झोपी कॉम्प्युटर बघायचं राजपाल राजपाल पॅकअप पूजा बिसारा बांधून रेडी सज्ज पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी सज्ज टाइम बघा तर टाइम किती झालाय बघा दीड मागे मचमच चालू होती ते नका हे करू मी बोलतो त्याच्यावर लक्ष द्या दीड वाजलाय पॅकअप वगैरे सगळं झालंय म्हणजे आपलं सामान पण जे इन्स्ट्रुमेंट पण आहे ते पण बसवरती वगैरे टाकून सर्व झालंय आणि आता इथं आलेलो आम्ही चेंज करलं मी चेंज तर करणार नाही हे हुडी आणि सगळे हे घातले कारण सीन काय माहिती थंडी मजबूत आहे एवढी मजबूत थंडी आहे ना की ह्याच्या आतमध्ये पण टी शर्ट घातलं आहे बघा ब्लॅक कलरचं टी शर्ट आहे आणि जीन्सच घातले जीन्सवरतीच जाणार आहे तसंच डायरेक्ट आतमध्ये आणि डायरेक्ट झोपून डायरेक्ट गाडी झोपून तर आता पण जो ब्लॉग आहे तो आपण आता बसमध्ये घेऊया आलं सगळं सगळं आलं हा सेम पिंच कलर पण पिंच बाय आता डायरेक्ट सुडकी घेऊया माझी मॅच आहे सांगते ना नाईट मॅच आहे रात्री इनर विनर हा बघा मॅच ला काय चाललंय इनर विनर पद्धतशीर अमनने गिफ्ट केलं टोपी बी हा थँक्यू त्याच्याबद्दल अरे एक रुपयाने दिले त्याने आल्यापासून आता झोपूया इकडे कर ना इकडे कर कॅमेरा आता झोपया ड्रम राहील हा टाक ना मग राहील चला आता झोपया मस्त पैकी आणि आता नको ब्लॉग संपूया आपण उद्या आपण आपल्या मुंबईला गेल्यावरती संपूया सो आता आम्ही मुंबईला जातो तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक बिक सगळं काय आहे ते सगळं करून ठेवा लाल बटन आहे तोडून टाका सगळं करून ठेवा तोपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचतो ओके चला गुड नाईट The next morning. Khatam. Bye bye. Tata. Goodbye. Gaya.